दुर्मिळ सारस पक्षी दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बावीस डिसेंबरला राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले तसेच हा सार्वजनिक हिताचा विषय आहे त्यामुळे याकडे अतिशय गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे अशी समजही दिली उच्च न्यायालयाने दुर्मिळ सारस पक्षाचे संवर्धन व संरक्षणाकरिता जनहित याचिका दाखल करून घेतली आहे दोन हजार एकवीस सारसगणना जी झाली जून महिन्यामध्ये त्या गणनेमध्ये सारसची संख्या ही मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या तीन वर्षाच्या तुलनेमध्ये हे कमी आढळलेली आणि सारसांची सक... काही मृत्यू पण झालेले याची दखल घेत हायकोर्टाने त्याच्यावर सुमोठो याचिका स्वतःहून दाखल करून घेतली व त्यामध्ये जी आमची जी स्थानिक संस्था आहे सेवा संस्था त्याचे मुख्यतः काही रिपोर्ट्स आणि पूर्ण आर्टिकल्स त्याचा रेफरन्स घेत ती सुमोठं याचिका दाखल करून घेतलेली आणि त्यामध्ये जवळपास वीस रिस्पॉन्डंट पार्टी आहेत त्यामध्ये आमची जी सेवा संस्था आहे ती पण एक रिस्पॉन्डंट पार्टी ॲज अ रेफरन्स म्हणून त्यांनी आम्हाला तिथं पार्टी घेतलेलं आहे त्यातूनच काल दिनांक बावीस बाराला हा मॅटर कोर्टामध्ये लागला ज्यामध्ये जे अमायकस क्युरी आहे कोर्टाकडून जे सरकारी वकील आहेत सोबत आमच्या संस्थेचे आम्ही रिस्पॉन्डंट पार्टी नंबर एकोणवीस आहोत आणि वीस बी एन एसच्या संस्था आहे अशा दोन संस्थांचे वकील जे आहेत ते पण तिथं हजर होते त्यांच्या समक्ष न्यायालयाने काही आदेश दिले आणि जिल्हाधिकारी वन विभागाचे वेगवेगळे जे आहेत बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे उपवनसंरक्षक मुख्य वनसंरक्षक आणि पाटबंधारे विभाग अशा काही कार्यालयास काही अधिकाऱ्यांना ते त्या न्यायालयाच्या त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की त्यांना पाच तारखेपर्यंत आपले जे काही जबाब आहेत रिप्लाय आहेत ते त्यांना कोर्टासमक्ष हजर करणे आहे याच्यातच एकंदरीत कसं आहे की आम्ही जे सर्व पक्षीप्रेमी आहोत आणि सारस मित्र आहोत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की कोर्ट स्वतः त्याच्यात दखल घेत पुढे सारस संरक्षणासाठी एक नवीन दिशा क्या आमी? हे ठरणार याकरता आम्ही उत्सुक आहोत आणि आनंदी आहोत निश्चितच सारस वाचवायचे असतील सारस पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत आणि गोंदिया जिल्ह्याला निकटवर्ती मध्य प्रदेशचा बालाघाट जिल्हा आणि हे आपल्या सदन मोस्ट जे आहेत हे पॉप्युलेशन आहे आणि महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यामध्ये क्रेनची संख्या आहे आणि तीही बोटावर मोजण्या इतकी आहे आणि ते वाचणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पॉलिसी लेवलपासून ग्राउंड लेवलपर्यंत काही असे निर्णय घेऊन त्यांना वाचवण्याचे कार्य हाती घ्यावे लागतील त्यात निश्चितच नुसतं पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमींनी आवाज उचलून कामं करून चालणार नाही त्याच्यात शासनस्तरावर पण त्याच्यावर मोठे पावलं उचलून काहीतरी सारसच्या संदर्भात एक सारस संरक्षण आराखडा तयार करून एक पॉलिसी तयार करून सारस वाचवणं आवश्यक आहे त्यामध्ये हॅबिटॅट मॅनेजमेंट अधिवास व्यवस्थापन झालं पाहिजे त्यांच्या घरट्यांचं प्र प्रोटेक्शन झालं पाहिजे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे सोबतच ज्या घातक पेस्टिसाईड्स आहेत त्याच्यावर आळा घालणे आवश्यक आहे सोबतच ज्या हाय टेन्शन इलेक्ट्रिक लाईट्स आहेत ज्या तारांना होऊन सारस आहेत त्यावर आणि रेत माफियांवर पण त्याच्यात कंट्रोल येणे आवश्यक आहे एकंदरीत हा जो विषय आहे सारस संरक्षण आणि संवर्धन हा एक मोठा विषय आहे त्याच्यात सर्व जे विभाग आहेत ते एकत्रित येऊन जोपर्यंत सारस संरक्षण आराखडा मंजूर होत नाही आणि ना ना त्या आराखड्यानुसार कामं होत नाही तोपर्यंत सारस वाचवणं हे अशक्य आणि कठीण आहे सारस सणना दोन सारसगणना दोन हजार एकवीस जी झाली सेवा संस्था आणि वन विभागाच्या पुढाकारांनी आम्ही दरवर्षी सारसगणना करतो त्यामध्ये जवळपास अडतीस ते बेचाळीस सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस सारस पक्षी मदे आले हे बालाघाट जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि हे दोन हजार एकवीसची जी संख्या आहे दोन हजार वीस आणि एकोणीसच्या तुलनेत ही थोडी कमी आलेली आहे